विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून बंदचं हत्यार उपसलंय. परंतु ठाणे जिल्ह्यात त्याची झळ खऱ्या अर्थानं सोमवारपासून बसल्याचं दिसून आलं. जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस रस्त्यावर धावली नाही, त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तर या संपात 3,200 पैकी 2,700 कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्याची माहिती एसटी विभागाच्या वतीनं देण्यात आली. तर या बंदला भाजपा पाठोपाठ आता मनसेनं देखील पाठिंबा दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अद्यापही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चा झालेली नाही, त्यामुळे आता हळूहळू एसटी कर्मचारी 100% काम बंद आंदोलनात सहभागी झालेत. ठाण्यातील डेपो 1 आणि डेपो 2 मध्ये रविवारपासून एकही बस बाहेर पडलेली नाही, तर रविवारी दुपारपासून विठ्ठलवाडी डेपोतून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यातील 8ही डेपोतून कामगारांनी 100% बंदचं हत्यार उपसलंय. या बंदमुळे जिल्ह्यातील 8 डेपोतून 490 पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही. या बंदमध्ये एसटीच्या 3,200 पैकी 2,700 कामगार सहभागी झालेत. उर्वरित 10% स्टाफ हा कार्यालयात असल्यानं ते या बंदमध्ये सहभागी झालं नसल्याचं दिसून आलं. दरम्यान दिवाळीची सुट्टी असल्यानं अनेक प्रवासी आपापल्या गावी गेलेत, परंतु सोमवारी या प्रवाशांची घोर निराशा झाली. आता बस येईल, थोड्या वेळानं बस येईल असं प्रवाशांना वाटत होतं, त्यामुळे खोपट आणि वंदना डेपोत अनेक प्रवासी बसची वाट पाहत असल्याचं दिसून आलं. परंतु बस न आल्यानं काहींनी परतीचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी खासगी बसनं आपलं गाव गाठण्याचा प्रयत्न केला. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदमुळे एसटीचं 1.5 दिवसात 1,10,00,000 नुकसान झालं आहे. सर, नाव सांगा तुमचं, कुठून कुठे निघालेला आहात, किती वेळ झाला तुम्ही फर्स्ट एस टी डेपोवर थांबला? माझं नाव सागर वाडेकर, मी इथून खेळला जातो आहे, पण 9 वाजल्यापासून इथं आहे, पण अजून बस नाही आलेली, त्याच्यामुळे इथंच अडकून आहे. एस टी बंद आहे, कल्पना तुम्हाला होती? कल्पनाचं काहीच नाही, म्हणजे 4 दिवस आधी रिझर्वेशन केलेलं, त्याचं पण अजून काय रिफंडचं पण 1-2 दिवस आधी म्हणत होते काय. आता तुम्ही चौकशी केली एस टी येणार आहे नाही येणार काय सांगितलं गेलं? तर त्या नाही बोलले अजून एस टी नाही म्हणून कन्फर्म नाही सांगितलं त्यांना. एस टीचा संप आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना किती फटका बसतो, किती त्रास? आता समजा उद्या अर्जंट कोणाला जायचं असेल, 4 दिवसाची रजिस्ट्रेशन केलं असेल, त्याच्यामुळे आपल्याला फटकाच भेटणार ना. आता उद्या कसं अचानक जायचं, रेल्वे पण फुल आहेत आणि आता प्रायव्हेट बसेसवाले 900-800 मागत आहेत, तर मग कोणाचं कुठेतरी लवकरात लवकर एस टी सुरू करावी का वाटतं? हो बरोबर, एस टी सुरू करावी, त्यांचं काय मागण्या असेल ते मान्य करून लवकरात लवकर एस टी सुरू करावी.